भाजपातल्या दोन मंत्र्यांमध्ये खुर्चे खातीरच्या चलिल्ल्या झगड्याचेर लोकांचे दुर्लक्ष जावचे देखून भाजपा काँग्रेसीकडेन बोटा दाखयता अशी खर टीका काँग्रेसीचो फुडारी कॅप्टन विरियेतो फर्नांडिसान भाजपाचेर केली. भाजपाचो एक मंत्री भायर सरलो जाल्यार तो ताच्या वांगडा 5 जणांक घेवन भायर सरतलो हे तांकां खबर आसा. देखून ते काँग्रेसीच्या 5 जणांक टार्गेट करतात अशें काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकारान म्हटलें. तशेंच भाजपाचे 5 जाण काँग्रेसीन येवपाची शक्यताय आशिल्ल्याचे पाटकारान सांगले. इतले मजगती दिगंबर कामत ह्या दिसांनी इनॅक्टीव कित्याक आसा अशें विचारले. ही वेंचणूक ताच्या फुडारपणा खाला जाल्ली आनी सरकार स्थापन करपाक मेळूंक नाशिल्ले ते मातशे निर्शेल्या आनी देखून मातशे इनॅक्टीव आशिल्ल्याचे पाटकारान ह्या वेळार सांगले. पॅकअप करताना नुस्तें मारपाच्या ट्रॉलरांत सापडिल्ल्या LEDची दखल घेतल्या आनी ताका योग्य ते प्रमाण आपूण पावलां मारतले अशें नुस्तेमारी खात्याचो मंत्री निळखंड हळदणकारान सांगले. तशेंच हाचेर नजर दवरपाक नुस्तेमारी खात्या खाला पुलीस पंगड आसतलो जातूंत 3 पुलीस निरीक्षक पुलीस दळ वांगडा प्रतिनिधित्व करतले आनी हे पंगड अशा गजालींचेर देखरेख दवरतले अशें मंत्री सांगता. तशेंच नुस्तेमारी खातें सगळ्या मुखेल जेटीचेर CCTV बसयतले जाचेर खात्या कडल्यान नियंत्रण आनी देखरेख जातली अशें नुस्तेमारी मंत्र्यान सांगले. कवळे पंचायतीच्या कोयराच्या शेडीची वीज मंत्री सुदीन ढवळीकर हांणी पळोवणी केली. ह्या वेळार नवी पंचायत मंडळ वेंचून आयल्या उपरांत नवो कोयर प्रकल्प सुरू करतले अशें आस्वासन तांणी दिलां. कवळे पंचायतीचे कोयर शेडीक आयतारा राती अनवळखी मनशांनी मुद्दम उजो लावन पंचायतीचे लुकसाण केला. फुडल्या 8 दिसां भितर ह्या शेडीचे नुतनीकरण करतले अशें वीज मंत्र्यान म्हटलां. भाजपाची सत्ता असून लेगीत जम्मू आणि काश्मीरात अजूनही शांतिकाय येऊक ना. थंय अजूनय काश्मीरी पंडितांचेर अत्याचार जातात. अजूनय काश्मीराचे नागरीक दुसऱ्या राज्यांत स्थलांतर करतात. हेर खंयच्या सरकाराच्या काळान जर हे जाल्ले जाल्यार भाजपा त्या सरकारा आड आरोपार आरोप करीत सुटपाचे. मागीर आता तांच्या अकार्यक क्षमपणाक धापूंक ते ओगी आसात काय कितें असो प्रश्न खासदार संजय राऊत हांणी केला. राज्य सरकारान आयतारा म्हणल्यारूच 5 जूनाक वेगवेगळ्या वाठारांतल्या केंद्रांनी टिका उत्सव आयोजीत करतलो अशी माहिती भलायकी खात्याक दिल्या. भलायकी कर्मचारी फ्रंटलायन वर्कर्स तशेंच 60 पिराये वयल्या नागरीक आनी जांच्यांनी 2 डोस घेवन 9 महिने पुराय केल्यात ते हे डोस घेवपाक पात्र थारतले. ह्या दिसा पंचायत शाळा कम्युनिटी सभाघर तशेंच जांकां वाशीन घेवपाक जाय तांच्या अशकुशीकच्या वाठारांत टिका उत्सवाचें आयोजन करतले.
बांदवाड़ा सांगे हांगा नवो पुल बांधपाचे काम सुरू आसा। हाचे खातीर कंत्राटदारान पुलाचे खाम उबारपा खातीर न्हंयत व्हड प्रमाणान माती घातिल्ली। काम पुराय जावन लेगीत न्हंयतली माती काडूंक नाशिल्ल्यान पुराय माती न्हंयच्या उदकान व्हांवून गेली। ते खातीर पावसाच्या दिसांनी बांदवाड्या वयल्या थळाव्या नागरिकांक ह्या मातयेचो धोको आसा। थळाव्यांक न्हंयच्यो मातयेचो त्रास जालो जाल्यार कंत्राटदाराचेर कारवाय करतलो अशी शिटकावणी सुभाष फळदेसायान ह्या वेळार दिली। कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमाय हांणी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी येवजणे वरवीं थळाव्या शेतकारांक 957 कोटी रुपया दिल्यात। ह्या येवजणेचो 47 लाख शेतकारांक फायदो जातलो। ह्या येवजणे वरवीं एका शेतकाराक 2000 रुपया मेळटले। सांगेचो आमदार समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय सांगे वाठारांत आपत्तीकालीन वेवस्थापन मंडळाची बसका घेतली आनी पावसा पयलींच्या कामांचो नियाळ घेतलो। गांवगिऱ्या वाठारांनी पावसाच्या दिसांनी समस्या निर्माण जावंक शकता आनी खंयच्याय समस्यांक तोंड दिवपाक आपत्ती वेवस्थापन मंडळ सतत तयार आसचे हाचेर उलोवप जालें। राज्य वेंचणूक आयोगान पंचायत वेंचणुके विशीं सरकाराक निर्णय घेवपाची शिफारस केल्या उपरांत फायल ॲडवोकेट जनरल कडेन ताचें मत घेवपा खातीर धाडल्या अशें पंचायत मंत्री माविन गुदिन्हो सांगलें। पंचायत वेंचणूक फुडें धुकलून पावसा उपरांत घेवपाचें सरकाराचें मत आशिल्ल्याचें गुदिन्हो सांगलें। गोंयांत धर्मांतर जाता हें सिद्ध जालां आनी तें बंद जावपाक जाय। धर्मांतरान जायना जाल्यार लोक कायदो हातांत घेतले। मुख्यमंत्र्यान धर्मांतर विरोधी कायदो हाडपाचें उलयलां ताचें हांव समर्थन करतां अशें विधान सुदीन ढवळीकारान केलां।
संवसारीक सायकल दिसा निमतान शुक्रारा इमेजिन पणजेम आणि पणजी महापालिकेच्या जोडपालवान सायक्लोथॉन रॅलीचे आयोजन केले. ही कार्यावळ पणजी महापालिका तसेच खेळा संचालनालयाच्या वतीन आयोजित केली. सायकल फक्त खेळ म्हणून चलोवप न्ही, तर सायकल चलोवप हे येरादारीचे साधन असूक जाय. सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांनी कामाक वतना आता सायकलीचो वापर करपाक जाय, असे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल हाणी सांगले. ते मुखेल सोयरे म्हणून उलयताले. या कार्यावळीचे मुख्य आकर्षण अभिनेत्री स्पंदना पल्ली आणि आदलो हॉकीचो खेळगडो जगदीप सिंग असले. या सुवाळ्यात सरकारी पोलीस अग्निशमन दलाचे अधिकारी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी भाग घेतलो. तांबडी सुर्ला रान खात्याचे गेटी कुशीक अजून मेरेन सीसीटीव्ही कॅमेरा बसिल्ले ना. नामनेच्या महादेव देऊळ वाठारात वसपी पर्यटकांचेर नदर दवरपा खातीर सीसीटीव्ही कॅमेरा बसोवपाची काळाची गरज आशिल्ल्याची मागणी थळाव्या लोकांनी केल्या. तांबडी सुर्ला व्हड संख्येन देशी विदेशी पर्यटन दिसपट्टे महादेव देवळांत भेट दिवपा खातीर येत असतात. रान खात्याच्या गेटीर कर्मचारी दीस रात तैनात असतात. रातच्या वेळार गावांत यो वस करपी वाहनांची नोंद रान खात्याचे कर्मचारी गेटीर करतात. पूण दिसा उजवाडा यो वस करपी पर्यटकांच्या वाहनाचेर नदर दवरपा खातीर सीसीटीव्ही कॅमेराची गरज असा. ते खातीर रान खात्यान गेटी कुशीक सीसीटीव्ही कॅमेरा बसोवपाची गरज आशिल्ल्याची मागणी थळाव्या लोकांनी केल्या. धारगळे सुके खुळण हो रस्तो धोकादायक थारला. दामरीकरण करून लेगीत ह्या रस्त्याक परत खड्डे पडल्यात. हो कंत्राटदार असली बेजबाबदाराक काम करता तरी कित्याक, असो प्रश्न पेडणेच्या नागरिकांनी उक्तायला. फाटल्या दिसांनी चार जण पडून मुको मार लागून तांकां दुखापत जाल्ली अशें त्या नागरिकांनी सांगले. रातच्या वेळार लेगीत अपघात घडपाची शक्यताय आसा. सरकारान ह्या रस्त्या कडेन दुर्लक्ष करचे न्हय, जाता तितले बेगीन ह्या बेजबाबदार कंत्राटदाराचेर कारवाय करची आनी रस्तो दुरुस्त करचो अशी मागणी धारगळच्या थळाव्या नागरिकांनी केल्या. स्मार्ट सिटी मिशनाचो एक भाग म्हूण गोंय राज्य शारी विकास प्राधिकरणान पणजेचे बरेच रस्ते स्मार्ट विकसीत करपाचे काम सुरू आसा. स्मार्ट सिटी मतीन घेवन हो प्रकल्प हातान घेतला. प्रकल्पा खाला रस्त्याचेर आशिल्ले खुबशे केबल पुराय जमनीन घालतले. जाका लागून रस्त्याच्या दोनूय वटेन केबल आनी इलेक्ट्रीक पोल दिसपाना. ह्या स्मार्ट रस्त्याचेर खास डिझायन केल्ल्या LED स्ट्रीट लायट, फुटपाथ, समर्पित सायकल ट्रॅक सारख्यो आधुनीक सुविधांचो आसपाव आसतलो. हालीसराक गोंय राज्य शारी विकास प्राधिकरणान पणजेतल्या खुबशा शारांचो नियाळ घेवपाक कामांक सुरवात आसा. हॉटेल गोवा इंटरनॅशनल ते पोरणे पाटोमेरेन रस्त्याचो समावेश आसा. खुबशा रस्त्यांचे खणपाच्या कामाक सुरवात केल्या. ते खातीर हें काम बेगोबेग पावसा पयलीं पुराय जावपाक जाय अशें मत थळाव्यांनी उक्तायलां. वास्को जुवारी नगरांतली गोंयांतली सगळ्यांत पोरणी जुवारी एग्रो कॅमिकल्स लिमिटेड कंपनीची विक्री प्रक्रिया पुराय जाल्या. पॅरादीप फॉस्फेट समूहान 2,135 कोटी रुपयांची जुवारी एग्रोच्या मालमत्तेची खरेदी केल्या. ह्या पयशांचो वापर रीण फारीक करपाक जातलो अशें कंपनीन म्हटलां. वेपार हस्तांतरणाची कबलात मार्च म्हयन्यांत पुराय जाल्ली. हे विक्रीची प्रक्रिया मंगळारा पुराय जाल्या. जुवारी एग्रो आणि मोरोक्कोच्या OCP समूहान पॅरादीप फॉस्फेट हो जोड कंपनी स्थापन केल्या. OCP समूह हो मोरोक्कोत आसा. फॉस्फेट आणि नायट्रोजनाचेर आधारित साऱ्याची निर्मिती पॅरादीप फॉस्फेट कंपनी करता. जुवारी कंपनी ताबात घेतल्या उपरांत गोंयांतल्या प्रकल्पाची तांक वर्साक 3 दशलक्ष टन इतली जातली. Thank you.
म्हापसा खोर्ले वाठारान घोग्यांनी पावस पडिल्ल्यान पुराय रस्तो उदकान भरला. वर्सान वर्स पावसान हीच गत जाता. नगरपालिका मात ह्या कामाक दुर्लक्ष करता अशी प्रतिक्रिया थळाव्यांनी व्यक्त केल्या. रस्त्याचेर उदक भरिल्ल्यान लोकांक वाट काडटना कुस्तार जाले. गटारात उमिल्ल्यान ती सध्या कांयच उपेगाची न्ही. तांकां पयलीं नितळ करात, उदक वचपाक वाट करात अशी मागणी म्हापशेकारांनी केल्या. पेडणे तालुक्यातल्या शेतकऱ्यांक दर वर्सा पेडणे तालुक्याच्या सहकारी संस्था वरवीं वेळार सारे वाटप जाता. पूण अंदू जुवारी एग्रो कंपनीन पेरादीप फॉस्फेट समूहाक कंपनी विकिल्ल्यान साऱ्याचो उणाव जाला. कंपनीच्या संचालकांनी साऱ्याचो उणाव कमी करपाचें उतर दिलां आनी ही समस्या बेगीन सुटावी जातली अशें पेडणे तालुका शेतकार सहकारी संस्थेन अध्यक्ष संतोष मल्लीक हांणी सांगलें. तशेंच शेतकारांनी तालुका सोसायटी विशीं गैरसमज करून घेवचो न्हू अशें आवाहन ताणें दिलें. ह्या पत्रकार परिशदेंत पेडण्या तालुका शेतकार सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष प्राध्यापक विठोबा बगळी तशेंच संचालक गजानन शेट कोरगांवकर आनी हेर मनीस हाजीर आशिल्ले. दिवचल शारा कुशीक आशिल्ल्या लामगाव कुशीकच्या मायनिंग पिठा कडेन रातच्या वेळार सोऱ्याची पाटी चलता अशी माहिती फुडें आयल्या. ह्या पिठाच्या धडेर जळीमळी पडिल्ल्यो सोऱ्याच्यो बाटल्यो पळयत जाल्यार ही माहिती खरी आशिल्ल्याचें स्पश्ट जाता. मायनिंग पिठाचेर धडेर धोकादायक वाठारांत हें प्रकरण चलता अशी खबर आसा. सोऱ्याचें नशेन आसतना एखादी वायट घडणूक घडपाची शक्यताय न्हयकारूंक येना. बेशिस्त पार्किंगेचें नियंत्रण हाडचे खातीर शारांत पे पार्किंग सुरू करपाचो दिवचल पालिकेचो विचार आसा. ते फाटभुंयेर पुलिशेच्या येरादारी विभागाच्या सहकार्यान पालिकेन बिरेस्तारा शारांतल्या कांय मुखेल सुवातींची पळोवणी केली. पुलिशेच्या येरादारी विभागाचे निरीक्षक सुदेश वेळीप, पालिकेचे इंजिनियर राजेंद्र फट्टे आनी हेर अधिकाऱ्या वांगडा दिवचले नगराध्यक्ष कुंदन फळारी हांणी शारांतल्या पालिका इमारती फुडलो रस्तो पोरणें बस स्टँड बाजार आनी हेर कांय सुवातींची पळोवणी केली. पार्किंग वेवस्था खंय आनी कशी करपाक मेळटली ताचो अधिकाऱ्यांनी अदमास घेतलो. संजीवनी साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पा खातीर RFQ मागोवपाक PPP बसकेंत मान्यताय मेळ्ळ्या. हाका लागून अंदूच्या हंगामान संजीवनी इथेनॉल तयार जावप शक्य आसा. RFQ सादर जाले उपरांत जून मेरेन इथेनॉल प्रकल्पाचें काम सुरू जावपाची शक्यताय आसा. इथेनॉल प्रकल्पा खातीर डेक्कन शुगर टॅक्नॉलॉजी असोसिएशनान प्रकल्प आराखडो सादर केला. ते भायर बिठोणा गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅरीटायम एक्सलन्स आनी दाबोळी हांगच्या जागेचो वेवसायीक वापर खातीर विकास करपी प्रकल्पाच्या इत्सा प्रस्तावांक मान्यताय दिल्या. मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या फुडारपणा खाला PPP फाट्याची बसका जाली. ह्या बसकेक कृशी मंत्री रवी नायक, मुखेल सचीव पुनीत कुमार गोयल, PPP फाट्याचे संचालक डॉ एम शानभोगे तशेंच हेर सचीव हाजीर आशिल्ले.
कोलवाळ जेलीन सेगीत किते ना किते घडणुको जायत आसतात. आता मेळिल्ले म्हायते प्रमाण एक अजाप करपी घडणूक मुखार आयल्या. कोलवाळ जेलीन काम करपी एका सुरक्षा रक्षका कडेन घुवळे वखदां मेळिल्ल्याचे मुखार आयला. कोलवाळ पुलिसांनी ड्रग्सासयत संदेश वरक ह्या सुरक्षा रक्षकाक रंगी हात धरला. ताजे कडेन गांजा आनी कोकेन आशिल्ल्याचें कळ्ळां. ह्या विशीं कोलवाळ पुलिसांची कारवाय सुरू आसा. ही घुवळी वखदां जेलींत आशिल्ल्या कैद्याक दिवपा खातीर आशिल्ल्याचो दुबाव हे वेळार उक्तायला. ह्या विशीं फुडलो तपास चालू आसा. एके वटेन नुस्तें म्हारग जाल्लें आसतनाच आतां बॉयलर तांतयां भाव खावपाक लागल्यात. फाटल्या 15 दिसांच्या बॉयलर तांतयांच्या होलसेल दरांत वाड जातना 100 तांतयां फाटल्यान 110 रुपया अशी वाड जाल्या. दिवचले बाजारांत तांतयां येतात, तातूंत चडशीं कर्नाटक राज्यांतल्यान येतात. दुसरे वटेन गांवठी तांतयां 200 रुपया डझन जाल्यात. 15 दिसां पयलीं बॉयलर तांतयांचे दर शेंकड्या फाटल्यान 390 रुपया आशिल्ले, आतां तेच दर 500 रुपया अशे जाल्यात. जाल्यार 65 ते 70 रुपया डझन अशा किरकोळ मोलान तांतयां विकतात. मुरगाव नगरपालिकेन बिरेस्तारा अतिक्रमण हटाव मोहिमे आड खर कारवाय केली. वास्कोत बेकायदेशीरपणान आपले गाडे घालून धंदो करता. रस्त्यार अशे गाडे घातिल्ल्यान येरादारीक आडमेळी येतात. परतून अशे गाडे बेकायदेशीरपणान घातिल्ले मेळ्ळे जाल्यार तांकां 2000 रुपया दंड घालतले, तशेंच तांचेर खर कारवाय करतले अशी शिटकावणी मुरगाव नगरपालिकेचो नगराध्यक्ष दामोदर कासकारान दिली. उत्तर गोंय जिल्हा अधिकाऱ्यान पावसान उत्तर गोंय वाठारांतलो खंयचोय रस्तो वा रस्त्याचो भाग लेखी परवानगी घेतले बगर खंयचीच व्यक्ती एजन्सी वा संघटनेक खणपाक बंदी लागू केल्या. तशेंच सध्या संबंधीत व्यक्ती वा एजन्सीन रस्ते वा रस्त्याचो भाग खणिल्लो आसल्यार तो बेगीन दुरुस्त करपाचो आदेश दिला. हो आदेश 1 जून 2022 सावन लागू जाला आनी तो 60 दीस मेरेन लागू उरतलो. हो आदेश पाळिनाशिल्ल्या व्यक्ती वा एजन्सीचेर कायदेशीर कारवाय जातली. तुम्ही केन्ना हत्तीक नाचतना पळयला? सोशल मीडियाचेर सद्याक एक व्हिडिओ बरोच व्हायरल जावपाक लागला. ह्या व्हिडिओन एक हत्ती आपल्या महावतीच्या इशाऱ्याचेर नाचतना दिश्टी पडटा. चडशा लोकांनी हो व्हिडिओ बरोच व्हायरल केला.